नमस्कार मित्रांनो, मी सौ सरस्वती संभाजी पवार, जिल्हा परिषद शाळा अकोले काटी, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। छोट्या दोस्तांनो, मागच्या तासाला आपण रानवेडी कविता पाहिली होती, त्याला चाल लावून तुमच्या घरच्यांना ऐकवायला सांगितली होती। ऐकवली का सर्वांनी? अरे वा, शाबास, काय म्हणतो कृष्णा, तू नाही ऐकवली का? तुझे आई बाबा कामाला गेले होते? असं होय, ठीक आहे। मग संध्याकाळी जेव्हा ते निवांत असतील तेव्हा ही कविता ऐकव। आणि बरं का दोस्तांनो, ज्यांनी कुणी अजूनही कविता ऐकवली नसेल त्यांनी ही कविता एक सुंदर चाल लावून ऐकवा बरं का। दोस्तांनो, मला सांगा, तुम्ही चित्र काढलीत ना? कोणकोणती चित्र काढली? हत्तीच, फुलांच, अरे वा, आणखी बैलाच, शाबास, आणखी कशाच काढलं? निसर्ग चित्रही काढलं? अरे वा, काय काय काढलं त्या चित्रामध्ये? शेत काढलं, बर, आणखी शेतामध्ये झोपडी दाखवली, अरे वा, आणि तुमच्या शेतात आंब्याचं झाड होतं का, तेही काढलं, होय, शाबास, किती सुंदर वर्णन केलं तुम्ही चित्र काढलेलं। असंच आपल्या इयत्ता तिसरीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये आम्ही चित्र वाचतो हा भाग आहे, ते चित्र पाहून तुम्ही आता त्याचं वर्णन करायचं, त्या चित्रात तुम्हाला काय काय दिसत हे मला सांगायचं। चला हे पहा चित्र। पहा बरं, या चित्रात काय काय दिसते ते पहिल्यांदा मला सांगा, हे चित्र कशाचे आहे? अरे वा, गणेशने अगदी बरोबर सांगितले, हे एका बागेचे चित्र आहे। ते तिकडे बागेचे गेट पाहिलं का? सुंदर आहे की नाही? एक लाकडी पूलच आहे की तो? पुलाखाली एक पाण्याचा ओहळ वाहतो आहे। त्या गेट मध्येच बाहेरच्या बाजूला फुगे विकणारा दिसतोय। आणखी काय दिसतंय बरं तिथं? हा बरोबर, गीताने अगदी बरोबर सांगितलं, बघा तिथे एका भेळ कचोरीची गाडी उभी आहे आणि काही लोक त्या खाद्यपदार्थांचा आस्वादही घेत आहेत। चला आता बागेतून आत येऊया। पहा, पुलाच्या डाव्या बाजूला कचरा पेटी दिसते आहे। पुलाच्या समोर दोन मित्र गप्पा मारत फिरताना दिसत आहेत। एक आजोबाही फिरत आहेत। तिथेच पुढे पिवळ्या ड्रेसवाल्या काकू आणि निळा शर्ट घातलेले काका बागेत येत आहेत। अरेच्या, ते काय आहे तिथे बरोबर रस्त्याच्या मध्ये? तिथे तर पाण्याचे फवारेही उडताना दिसत आहेत। काय म्हणतात बरं त्याला? शाबास पृथ्वीराज, अगदी बरोबर, हो, कारंजा म्हणतात त्याला। उंचच उंच कारंजा उडत आहेत आणि किती सुंदर दिसत आहेत पहा। आहाहा, मला तर त्या पाण्याचे तुषार माझ्या अंगावर पडत आहेत असंच वाटतंय। आहाहा, काय तुम्हालाही वाटत आहे? अरे वा, चला आता पुढे आणखी काय काय दिसत आहे त्या चित्रात पाहूया। तो मुलगा काहीतरी घेतोय विकत, काय बरं? अरे हा, खारे शेंगदाणे, वा वा, अगदी बरोबर बरोबर सांगितलं पहा शिवानीने।
त्या खारे मुरे विकणाऱ्या काकांकडून एक मुलगा खारे मुरे विकत घेतोय। आता तिकडे काय आहे? हाँ, तिकडे लहान मुलांना खेळण्यासाठी एक वेगळा भाग केला आहे ना तिकडे, आणि कारंजा समोर त्याचे गेट ही आहे। पहा बर, त्यात काय काय खेळत आहेत तुमच्या एवढीच मुलं, कोण सांगेल बर? हाँ, तू सांग ही ना। बरोबर, तिथे दोन झोके आहेत। एक मुलगी उंच झोका घेत आहे आणि एक आजी आपल्या छोट्या नातवाला हळूहळू झोका देत आहेत। बरोबर, अगदी बरोबर ही ना। आणि पहा, तिथेच एक मुलगी तिला खेळण्यासाठी झोका रिकामा होण्याची वाट पाहत आहे। विठ्ठल, तू सांग बरं आता आणखी कोणता खेळ खेळणारी मुलं दिसत आहेत? काय, घसरगुंडी सीसॉ खेळत आहेत? वा, अगदी बरोबर। पहा, काही मुलं मुली आनंदाने घसरगुंडी खेळत आहेत आणि घसरगुंडीवरून घसरून आलेला मुलगा आपल्या अंगावर येऊन आदळू नये म्हणून एक मुलगा लांब उभे राहून आपल्या दोस्ताला प्रोत्साहन देत आहे आणि एक ताई दादा सीसॉही खेळत आहे तिकडे उजव्या बाजूला। बरोबर ना? पहा, सीसॉच्या शेजारी काय आहे? बरोबर, पाण्याचा ओहोळ वाहत आलेला आहे आणि त्याच्याकडेने मोठे मोठे दगड रचले आहेत आणि काही झुडपेही दिसत आहेत। चला आता त्या खेळाच्या भागातून बाहेर येऊया। पहा आता आणखी काय दिसतंय, तू सांग बरं इम्रान। शाबास, बरोबर सांगितलंस। त्या खेळण्याच्या विभागाचे कंपाऊंड छोट्या झुडपांचे आहे। तिथेच बसण्यासाठी एक बेंच आहे, लाईटचे खांबही आहेत। बरोबर, शाबास, बरं का? आता कारंजाच्या आपल्या बाजूला काय दिसतंय पहा। हा, आपल्या बाजूला, हो बरोबर, तिथे हिरवळ आहे। त्या हिरवळीवरच एका झाडाखाली एक कुटुंब बसलं आहे। त्यातली दोन छोटी मुलं काहीतरी खात आहेत। त्यांचे आई बाबा त्यांच्याशी गप्पा मारत आहेत। त्यांच्या समोरच एक मुलगी फुगे उडवत खेळत आहे पहा, आणि तिच्या बाजूला एक छोटा दादा आणि ताई गाण्यावर नाचतही आहेत। कोणतं गाणं म्हणत असतील बरं ते? अरे वा, पहा, आपल्या मनूला वाटतंय की ती मुलं जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद गडे या गाण्यावर नाचत आहेत। छान म्हणू, अगदी छान। बाकीच्या मुलांना कोणतं गाणं वाटतंय पहा बरं। बरं, आणखी काय दिसतंय तिथं? जिजा, तू सांग बरं। अरे वा, खूपच सुंदर, शाबास जिजा। बघा रे मुलांनो, जिजाने चित्रात काय दिसते हे सांगून एक सुंदर संदेशही दिला आहे बरं का। तिथे पेंग्विन पक्षाच्या आकाराचा माझा खाऊ मला द्या असे लिहिलेला कचऱ्याचा डबा आहे आणि एक काका त्यांचा कचरा म्हणजे त्या कचऱ्याच्या डब्याचा खाऊ त्या डब्यात टाकताना दिसत आहेत। पहा,
जिजाने म्हटल्याप्रमाणे आपण कचरा नेहमी कचरा कुंडीतच टाकायला हवा, बरं का? नाही तर आपलाच परिसर घाण होतो आणि तिथे रोगराई पसरते. आपणही बागेत गेल्यावर किंवा फिरायला कुठे गेल्यावर कचरा इथे तिथे न टाकता कचरा टाकण्यासाठी नेमून दिलेल्या ठिकाणीच कचरा टाकूयात. छान, खूपच छान. आपली ही तिसरीची पोरं खूपच हुशार आहेत बाबा. चला आणखी काय काय दिसतंय पहा. हो बरोबर, तिथेच कचऱ्याच्या डब्या शेजारी अगदी सुंदर सुंदर रंगीबेरंगी फुलं असलेली फुलझाडं दिसत आहेत. या हिरवळीच्या भोवतालीही छोटी छोटी झुडपं आहेत आणि या हिरवळीच्या बाहेरही एक बेंच आहे पहा. त्यावर एक आजी आजोबा मस्त गप्पा मारत बसले आहेत, हो की नाही? तेही फिरायलाच किंवा या बागेतली मोकळी हवा घ्यायलाच आलेत. आणि फिरून झाल्यावर थोडे दमले असतील, मग हा थकवा बागेतल्या या मोकळ्या शुद्ध हवेने घालवण्यासाठी ते आजी आजोबा बसलेत तिथे त्या बेंचवर, हो ना? तिथे त्या खारे मुरे विकणाऱ्या काकांच्या शेजारी एका सुंदर फुलवेलीची कमान आहे पहा. आणि कारंजा भोवतीही सुंदर फुलं फुललेली फुलझाडं दिसत आहेत. पहा, या संपूर्ण बागेचे कंपाऊंड वेगवेगळ्या झाडाझुडपांनी बनवलेले आहे. काही अशोकाची झाडं आहेत, काही दाट सावली देणारी झाडं दिसत आहेत, हो का नाही? हे सुंदर चित्र आता तुम्ही पाहिलं, मला तर त्या बागेतच फिरत आहे असं वाटलं. काय म्हणताय, तुम्हालाही तसंच वाटलं? अरे वा, मग तुमच्या आई बाबांबरोबर अशाच एका सुंदर बागेमध्ये तुम्ही फिरायला जा. तिथे गेल्यावर आपल्या चित्रामध्ये जस दिसलं तसं काही दिसतं का पहा. ह्या सुंदर निसर्गाचं वर्णन करा, निरीक्षण करा आणि घरी आलात की तुमच्या वहीमध्ये तुमच्या शब्दामध्ये ह्या निसर्गाचं बागेमध्ये जाऊन आलेल्या दृश्याचं वर्णन करा. नंतर आणखी काय करायचं पहा. हे जे तुम्ही चित्र पाहिलं त्या संबंधीची 5 वाक्ये तुमच्या वहीमध्ये लिहा. आणि जर तुम्हाला हे चित्र पाहून एखादी गोष्ट सुचली तर ती गोष्ट तुमच्या आईला ऐकवा. आणि जेव्हा आपली शाळा सुरू होईल तेव्हा तुमच्या शिक्षकांना ही गोष्ट ऐकवा. चला तर मग भेटूया पुढच्या तासाला. तोपर्यंत नमस्कार, घरीच राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.